नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, खालील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा. त्यात ज्या पदार्थांचा उल्लेख आलेला आहे कंसात त्यांच्या पुढे स्थायू द्रव वायू यापैकी योग्य पर्याय लिहा. उत्तर, आता बघा, सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्क मध्ये रिया आणि गार्गी चेंडू काय आहे, स्थायू बरोबर खेळत आहेत. गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळ पाणी म्हणजे द्रव, नारळ पाणी हा द्रव आहे, आणले. तेवढ्यात वारा म्हणजे वायू वाहू लागला आणि पाऊस द्रव देखील पडू लागला. त्या पटकन घरात स्थायू आल्या. ओके, घरात म्हणजे कुठे आल्या, स्थायू मध्ये आल्या. आपले कपडे बदलले आणि आईने त्यांना एक एक कप म्हणजे स्थायू गरम दूध द्रव प्यायला दिले. ओके, प्रश्न क्रमांक 2 चर्चा करा. अ, रिया तिच्या जवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते, त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का? उत्तर, होय. जेव्हा रिया तिच्या बाटलीतून दुसऱ्या बाटलीत पाणी ओतते तेव्हा पाणी त्याचा आकार बदलते, कारण पाणी एक द्रव आहे आणि द्रवांना स्वतःचा आकार नसतो. ते ज्या भांड्यामध्ये ओतले जातात त्याचा आकार घेतात. आ आहे, हलीमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते, तर त्या खड्याचा आकार बदलेल का? उत्तर, स्थायू पदार्थाला विशिष्ट आकार असतो व त्याला कुठेही ठेवले तरी त्याच्या आकारात बदल होत नाही. खडा हा स्थायू पदार्थ आहे, त्यामुळे त्याला पाण्याने भरलेल्या डिश मध्ये जरी टाकले तरी त्याचा आकार बदलणार नाही. प्रश्न क्रमांक 3, पुढील पदार्थांचे गुणधर्म नमूद करा. हे पदार्थ दिलेले आहेत, यांचे गुणधर्म आपल्याला नमूद करायचे आहेत. पहिलं आहे पाणी, त्याचा गुणधर्म द्रवरूप प्रवाहिता व पारदर्शकता. काच गुणधर्म स्थायुरूप पारदर्शकता व ठिसूळपणा. खडू गुणधर्म स्थायुरूप व ठिसूळपणा. लोखंडी गोळा स्थायुरूप कठीणपणा, तन्यता, उष्णता, वाहकता. साखर स्थायुरूप विद्राव्यता. मीठ स्थायुरूप व विद्राव्यता. पीठ स्थायुरूप विशिष्ट रंग व विद्राव्यता. कोळसा स्थायुरूप व ठिसूळपणा. माती स्थायुरूप विशिष्ट रंग व स्फटिक स्वरूप. पेन स्थायुरूप. शाई द्रवरूप प्रवाहिता. साबण स्थायुरूप विद्राव्यता. प्रश्न क्रमांक 4, संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा. उत्तर, उष्णता दिली असता स्थायुरूप पदार्थांचे द्रवात रूपांतर न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे म्हणजे संप्लवन होय. आयोडीन डांबर गोळ्या कापूर हे संप्लवनशील पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 5, कशापासून बनवतात ते सहकारण लिहा. त्यामधील अ आहे ऊस तोडण्याचा कोयता. कशापासून बनवतात, तर उत्तर आहे ऊस तोडण्याचा कोयता लोखंडापासून किंवा अन्य धातूंपासून बनवलेला असतो. कठीणपणा वर्धनीयता आणि तन्यता हे धातूचे गुणधर्म लोखंडात असल्याने त्याचा वापर कोयता करण्यासाठी केला जातो. ऊस तोडण्याचे काम करण्यासाठी दणकट अवजाराचीच आवश्यकता असते, म्हणून कोयता लोखंडासारख्या धातूंचा बनवलेला असतो. आ आहे,
घरावर लागणारे पत्रे. उत्तर, घरावर लावण्यात येणारे पत्रे हे ॲल्युमिनियम या धातूचे असतात. ॲल्युमिनियम हे वजनाने हलके असूनही टिकाऊ आणि कणखर असते. त्याच्यावर गंज चढत नाही, त्यामुळे ऊन व पावसापासून घराचे संरक्षण होते. ई आहे स्क्रूड्रायव्हर. उत्तर, स्क्रूड्रायव्हर चांगल्या प्रतीच्या शक्तिशाली पोलादापासून बनवलेला असतो, त्यामुळे त्याचा वापर जोडणीसारख्या कठीण कामातही सुलभपणे करता येतो. ई आहे पक्कड. उत्तर, पक्कड लोखंडी असते. पक्कड भिंतीत ठोकलेले खिळे खेचून काढण्यासाठी किंवा तार जोडणीसाठी वापरली जाते. बहुतेक वेळा अशी पक्कड इलेक्ट्रिशियन आणि सुतार वापरतात, कारण अशी कामे करायला कठीण धातूची आवश्यकता असते. उ, विजेच्या तारा. उत्तर, विजेच्या तारा प्रामुख्याने तांबे या धातूपासून बनविल्या जातात, कारण तांबे हे विद्युत सुवाहक आहे. तसेच तांब्यापासून सहज तारा काढल्या जातात. उ आहे दागिने. उत्तर, दागिने तयार करण्यास चांदी व सोने या धातूंचा प्रामुख्याने उपयोग होतो. हे धातू तन्यता वर्धक व चमकणारे असल्याने त्यापासून सुरेख दागिने बनवता येते. ए आहे पातेले. उत्तर, पातेले तयार करण्यास स्टील ॲल्युमिनियम या धातूचा उपयोग होतो, कारण हे धातू वर्धनीय असल्याने त्यांना ठोकून हवा तो आकार देता येतो, शिवाय ते उष्णतेचे सुवाहक आहे. क्रमांक 6, असे केले तर काय होईल आणि का. अ आहे खिळे प्लास्टिकचे बनवले. खिळे प्लास्टिकचे बनवले तर काय होईल. उत्तर, खिळे प्लास्टिकचे बनवले तर खिळे ठोकताना ते तुटून जातील, कारण प्लास्टिक हे लोखंडासारखे टणक व मजबूत नसते. आ आहे घंटा लाकडाची बनवली तर काय होईल. घंटा लाकडाची बनवली तर ती वाजणार नाही, कारण लाकडांमध्ये धातूसारखी नादमयता नसते. ई आहे पक्कडला रबर बसवले नाही तर काय होईल. उत्तर, पक्कडला रबर बसवले नाही तर धातूमध्ये उष्ण वाहकता असल्याने पक्कड पूर्णपणे गरम होईल व आपल्या हाताला चटका लागेल. ई आहे चाकू लाकडाचा तयार केला. उत्तर, तर कोणतीही वस्तू कापल्या जाणार नाही, कारण लाकूड वर्धनीय असल्याने त्याचे पाते धारदार बनवता येणार नाही. ऊ आहे कुऱ्हाड रबराची बनवली तर. उत्तर, रबराने कठीण कामे करता येणार नाहीत. कुऱ्हाड ही कठीण धातूचीच बनवावी लागेल. रबराची कुऱ्हाड झाड तोडण्यासाठी वापरली तर ती उलट वेगाने मागेच येईल. प्रश्न क्रमांक 7, मी कोण. अ आहे तुमचा ताप मोजतो, ताप मापित असतो, तर कोण आहे. उत्तर, पारा. आ आहे माझ्याशिवाय गरम नाही थंड नाही. उत्तर, उष्णता. ई आहे नाही मला आकार. असे कोण आहेत. वायू आणि द्रव पदार्थ. ई, पाण्यात विरघळतो, रॉकेलमध्ये विरघळत नाही. असा कोण आहे. उत्तर, मीठ. प्रश्न क्रमांक 8, असे का झाले. अ, हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले. उत्तर, हिवाळ्यामध्ये वातावरणातील तापमान कमी असते. या तापमानाला खोबरेल तेलाचा गोठण बिंदू येतो आणि तेल गोठल्यामुळे घट्ट होते. आ आहे प्लेट मध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले. उत्तर,
वातावरणातील तापमान जास्त असले की उघड्यावर ठेवलेल्या रॉकेलचे बाष्पीभवन होते. कालांतराने या द्रवाचे पूर्णपणे बाष्प झाल्याने ते दिसेनासे होते. ई प्रश्न, एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला. उत्तर, अगरबत्ती पेटल्यावर त्यातून धूर निघतो. धूर हा वायुरूप असल्याने तो खोलीत सर्वत्र पसरतो. अगरबत्तीतून निघालेल्या या वायूत सुगंधी द्रव्य असल्याने खोलीतील एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यातही येतो. आता इथे असे का झाले? उत्तर, सफरचंद व फुगा पाण्यात टाकल्यास फुगा पाण्यावर तरंगतो आणि सफरचंद मात्र पाण्यात बुडते. कारण सफरचंद हा स्थायू पदार्थ आहे. तो वजनाने जड असल्याने म्हणजेच त्याची घनता जास्त असल्याने ते पाण्यात बुडाले. मात्र फुग्यात वायू भरलेला असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.